नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण टाळ्याच्या खुणांच्या उपयोगाबद्दल शिकलो. या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांद्वारे याबद्दल आणखी जाणून घेऊ. चंपापूरमध्ये जोराचा पाऊस पडत आहे. बऱ्याच जागी रस्ते खराब झाले आहेत. शाळेपर्यंत जाणारा रस्ता खराब झाल्यामुळे मुले शाळेत जाऊ शकत नाहीयेत. पंचायतीने ठरवले आहे की सर्व गावकऱ्यांनी मिळून रस्ता दुरुस्त करण्यात मदत करायची आहे. तुम्हाला निवेदन आहे की तुम्हीही या कार्यात सहकार्य करा. चंपापूर न्यूज कडून कॅमेरामन बन्नी बरोबर मी बब्बन रिपोर्टर तुमच्यापर्यंत ही लाईव्ह न्यूज पोहोचवत आहे. बघत रहा चंपापूर न्यूज. बबलू आणि राजूने टीव्हीवर ही बातमी पाहिली. चल बबलू, आपण सुद्धा गावकऱ्यांची मदत करायला जाऊ, राजू बबलूला म्हणाला. जेव्हा राजू आणि बबलू रस्ता दुरुस्त करण्यात मदत करायला तिथे पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिले की काकांनी एका बोर्डवर अशा प्रकारचा तक्ता बनवला आहे. आपल्याला रस्ता दुरुस्त करायला एकूण 48 तास लागतील. रोज मी दिवसाच्या शेवटी त्या दिवशी जितके तास काम होईल ते या तक्त्यामध्ये टाळ्याच्या खुणा बनवून यामध्ये मांडेन, काकांनी तिथे जमलेल्या गावकऱ्यांना सांगितले. एक आठवडा पूर्ण झाला आणि सर्व गावकऱ्यांनी भरपूर मेहनत करून रस्ता दुरुस्त केला. सर्व गावकरी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की कोणत्या दिवशी सर्वात जास्त काम झाले. मुलांनो, तुम्ही हा तक्ता बघून सांगू शकता का की गावकऱ्यांनी सर्वात जास्त काम कोणत्या दिवशी केले आहे? तुम्हाला हवे असल्यास व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. प्रथम आपण रोज झालेल्या कामाच्या टाळ्याच्या खुणा मोजून त्याच्या संख्येला अशा प्रकारे लिहून घेऊ. सोमवारी 12 तास सर्वात जास्त काम झाले. अरे बबलू, बघ, या दिवसाच्या शेवटपर्यंत आपण एकूण तासांच्या अर्ध्यापेक्षा जास्त तास पूर्ण केले होते, राजू बबलूला म्हणाला. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की राजू कुठल्या दिवसाबद्दल बोलत आहे? तुम्हाला हवे असल्यास व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. गावकऱ्यांना एकूण 48 तास काम करायचे होते. 48 निम्मे होतात 24. म्हणून या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्रथम आपल्याला प्रत्येक दिवसाच्या शेवटपर्यंत झालेल्या कामाच्या तासांची बेरीज करून शोधावे लागेल. नंतर आपल्याला हे शोधावे लागेल की कुठल्या दिवसाच्या शेवटपर्यंत 24 जास्त तास पूर्ण झाले होते. सोमवारी 12 तास पूर्ण झाले होते. मंगळवारी 12 7 मिळवून 19 तास पूर्ण झाले होते. बुधवारी 19 9 मिळवून 28 तास पूर्ण झाले होते. 28 24 जास्त असल्यामुळे बुधवारच्या शेवटी एकूण कामाच्या तासांच्या अर्ध्यापेक्षा जास्त तास पूर्ण झाले होते. याचा अर्थ राजू बुधवारबद्दल बोलत आहे. हो राजू, आणि हे बघ, या दिवसापेक्षा 4 तास जास्त काम झाले होते, बबलू राजूला म्हणाला. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की बबलू कोणत्या 2 दिवसांबद्दल बोलतोय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला असे 2 दिवस शोधावे लागतील ज्यामध्ये झालेल्या कामाच्या तासांमधील फरक 4 असेल. जर आपण लक्ष देऊन पाहिले तर समजेल की मंगळवारी 7 तास काम झाले होते आणि गुरुवारी 11 तास, जे 7 जास्त आहेत. म्हणून बबलू मंगळवार आणि गुरुवार बद्दल बोलत आहे. राजू, आपण एवढ्या कष्टाने शेवटी शाळेचा रस्ता दुरुस्त केलाच. हो बबलू, मानलं,
एकीमध्ये खरच खूप ताकद असते. चला आपण घरी जाऊन उद्या शाळेत जायची तयारी करूया. सर्व गावकरी आनंदाने आपापल्या घरी निघून गेले. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे टाळ्याच्या खुणांचा उपयोग करण्याबद्दल आणखी समजून घेतले.